तर आज बनायची मेथीची भाजी करायची तयारी चालली आहे. आणि अर्चना जरा आता दुआयला निघाली तिकडं, तर कशी काय आजची भाजी होती बनायची आजची ती बघू. आता मेथीची भाजी करायची, आता मी मुगाची डाळ भिजू घालणार आहे. आधी एक आत पाव डाळ आहे, त्याला एवढे मिरची आणलेले आहेत. शेतकऱ्यांनी भाजी दिली वावरातली, तर आता मी उकळून आणली त्या वावरातली, पाण्याला गेली तेव्हा. तर आता तिला धुवून घेणार आहे आधी. एकदम गावठी बारीक पानाची भाजी. मोठ्या पानाची भाजी, मोठ्या पण पानाची असते, बारक्या पण पानाची असते. बारक्या पानाची गावठी असते, मोठ्या पानाची अशी इलायची सारखी असते, ती कडू लागते. म्हणजे दोन जाती असतात. ह्या बघा, असं कोकणा प्रदेशामध्ये आपल्याला उंच उंच असं ताड बघायला मिळतात. आणि इथं एक सायरीचं झाड आहे, आणि त्या सायरीच्या झाडाला काटाळू झाड असतं, त्याला कातासारखा असा कात असतो. आम्ही पूर्वी टणटणीची पानं घ्यायची आणि त्या सायरीचा कातन खायची. मी तोंड लालवायचं ते झाड इथं जवळच आमच्या मेंढराच्या कडेला. आणि सागरगडी खेळतोय इथं बिराडावच मस्तपैकी असा. आणि बाणाची इकडं चालली आज मेथीच्या भाजीची तयारी. अर्चना जरा घोड्याला गेली तिकडं, तर बघू कशी काय आजची मेथीची भाजी बाणाची वाड्या होती ती बघू. तर इकडं कोरडेस पण एका चुली चालली आहे. काय कोरडेस आजचं? हां, अच्छा, हरभऱ्याच्या डाळ्याची आमटी चालली आहे. तसं दोन चुली असल्या बरं होतं, कारण मेंढर 10:30 उठायची काळजी असते, त्यामुळे मग दोन चुली केल्यावर जरा बरं पडतं. काय हे तर लागलंय. हा, सागरला वाय जरा काय झालं, सागरगडी पडला तर होटाला वाज लागलाय. बघू ना कुठं लागलं इथं ना. कुठं पडला तू, कसा पडला? हा, तिकडं पडला. बर बर. तर बाणा सगळं आता हे डाळ बीळ भिजायला घालून मिरच्या लसूण बिसून हे सगळं आणले. आता एवढं शेंगदाणा भाजून घेतले तया भाज्या, आता चिरून घेणार आहे जरा. काय करायची, आधी धुवून घ्यायची, नंतर मग तिला चिरून घ्यायची अशी. कारण अशी नीट केल्यावर अशी पण भाजी करायला मस्त म्हणजे येते, आणि खायला पण चांगली लागते. हरभऱ्याची याची डाळ घालून मुगाची, पण मी आधी अशी म्हणजे चिरून घेणार आहे. चिरल्याच्या नंतर भाजी मस्त शिजते चांगली. झाली आपली भाजी चिरून आता ही सगळी. तिला आता पाणी नितळ ठेवल्यामुळे एवढं पाणी तिचं नितळ धुवून आपलं, कारण नाही तर मग जास्त भाजीला पाणी सुटल्याच्या नंतर चीक देवानी भाजी होती. आता शेंगदाणा जे ती भाजून घेतलेले मी असं ठेवते. बारीक लय बी बारीक करायचं नाही असं नुसतं, शेंगदा नाही दुखवायचं नुसतं. तर असं कुठून घेतलंय त्याला, म्हणजे लय बारीक नाही केलेलं असं. कारण मध्यम असं त्याचं एका शेंगदाण्याचं 3-4 तुकडं झालं असं असं केलंय. तर एवढे मिरच्या घेतलेले आहेत आता मी ते. कस भाजी जास्त जेवढी तिखट होईल तेवढी भारी लागते खायला. त्या भाजीला म्हणजे चणचणीतच केली पाहिजे असं म्हणजे.
हां गाल चपा गाल वाव हा गाल बस खाली हा चपा आहे तुझ्या बस बस तर मिरची वाटतानीच मीठ घ्यायचं कारण मग मिरची पण बारीक होते मिरच्या बी शेतकऱ्याच्या रामदादाच्या वावरातले आणले ते कारण पाण्याला गेली होती नेमकी ती वावरात होती भाजी तोडीत होती तर म्हणलं न्या जरा मिरच्या तर किसन पण जरा ऐकूनकडे कोकऱ्याला जरा गुली आणतोय कोकऱ्या काढायला पण खायास आणून ठेवायला लागत त्यासाठी ती घडी आणतोय किती आणली रे होय चाललंय बांधायचं इकडं मस्त बाकी आज मेथीची भाजी बनवायचं तर आता लसूण पण त्यातच वाटून घेणार आहे मी भाजीला खरं तर लसूण आणि मिरचीच लागते खरं या मेथीच्या भाजीला लय भारी होती लसणाची नुसती मिरची उली केली तरी पण जरा डाळ पण घालायची हरभऱ्याची किंवा मुगाची आता मी मुगाची डाळ घालणार आहे कारण भिजाय लवकर घालायला लागते हरभऱ्याची म्हणल्या आणि मुगाची डाळ उशीर झाल्यामुळे मग मुगाची डाळ भिजाय घातली मी तर आता हे असं कारण आपल्याला धुवून घेता येत नाही कारण पाणी बाजे होत नाही त्यामुळं मग हे असं त्याला पुसून घ्यायचं कारण त्याला काय ना मिरची आपला तिखटपणा पण राहतो रस त्या मिरचीचा आणि मीठ पण असतं टाकलेलं आपण चवी प्रमाण ते पण राहत हा 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 घ्या सगळं साहित्य वाटून घेतलंय आता भाजी बिजी सगळी व्यवस्थित धुवून चिरून घेतली आणि आता बनवायला घेणार आहे तर आता तेल टाकून घेणार आहे कारण आपली भाजी म्हणजे 8-15 दिवसात न महिन्यात न तुम्हाला सांगते कारल्याची मेथीची हे असले भाज्या करून खावा तर बारी असतात खाल्लेल्या आता तेल गरम झालंय तर आता ती मिरची आपण वाटलेली लसूण आणि मिरची ती तळून घेणार आहे भाजीचं काय एवढं लय सोपं असं नुसती मिरची चिरून आणि लसूण तिचून टाकलं तरी पण मेथीची भाजी खायला भारी लागते कशी पण बनव आम्ही तर जायच्या टायमाला तशीच करतो असली ना दिली ना कुणी किंवा इकात जरी आणलेली जरी असली तरी आपली गपागपा तोडायची पानं चिरीबिरीत नाही काय नाही आणि मिरची चिरून लसून व्हाय त्याचा पाट्यावर तसाच टाकायची तुली भाकरी केल्या की त्याचा घेत आता लसूण आणि मिरची तळून झाली आहे हां ठेव खाली तर त्याचा आता भाजी टाकून घेणार आहे आता त्याच्यात लगेच भाजी टाकल्याच्या नंतर ती डाळ भिजाय घातलेली मुगाची टाकून घेणार मी
कारण डाळ पण मस्त भिजली आहे. त्यामुळे डाळीला भिजू घातल्याच्या नंतर म्हणजे काय होतं, शिजायला म्हणजे वेळ लागत नाही, मग भाजी बरोबर शिजती. जेव्हा आता लगेच जाखान ठेवून जाणार आहे वरनं मी, तर जाखान ठेवून घेतल्याच्या नंतर मस्त भाजी म्हणजे वर जाखान ठेवल्या ना आता आपोआप पाणी सुटतच आपल्या म्हणजे कोणत्याही वस्तूला. तर आता मस्त आत त्याला म्हणजे शिजायला लागली ती आता. हा, तर आता हे पाणी सुटलेलंच आहे त्याला, तर हे पाणी आटसतो वर जेव्हा आपण जाखान ठेवणार आहे. तर आता ते जे कूट जे बनवलेलं आहे ना ते मी टाकून घेणार आहे वरण आता शेवट शेंगदाण्याचा कूट. म्हणजे ते लय बारीक नाही केलेलं, असा मध्यम टेस्टला आहे त्याला. हा, तर शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्या नंतर खायला लागली आपली भाजी मस्त चवीला लयच भारी लागते अजून. तर त्याला जाळ कमी लावायचं आता, कारण जास्त जाळ लागल्याच्या नंतर आतमध्ये आपली भाजीला करापणार. तर थोडा बारीक जाळ लावायचा. हा गारी आरे वय, हा गार वय. तर आता आपली भाजी तयारच झाली आहे. तर त्याच्यावर जाखान ठेवल्याच्या नंतर जाळ कमी लावायला लागतो, नाहीतर ना लगेच मग खाली लागते. तर आपल्याला डाळ थोडीशी त्याला शिजून दिलीच पाहिजे, म्हणून वरती जाखान ठेवल्याच्या नंतर त्याला जाळ कमी करायचा. आणि जर लागायच लागली तर वरती ताटलीत पाणी ओतायचं. तर आता मी काय ताटलीत पाणी ओतलं नाही, जाळ एकदम सुलं ठेवलं, म्हणजे त्या नुसती हराव शिजावली आणि शिजावली. आता नंतर जेव्हा सगळं जे साहित्य आपलं टाकलं ना वाटा बिटा लसूण हे आपलं शेंग डाळ आणि शेंगदाणं, तर त्याच्यानंतर जाळ कमी केला एकदम, आणि मग हरावच नुसती ठेवलेली तिला. तर मस्त तयारच झाली आता उतरावायचीच आपली भाजी. आता भाकरी करायची ते अजून. आता मेथीची भाजी तयार झाली आहे, हरभऱ्याची आमटी केली आपली डाळीच्या हरभऱ्याच्या. आता भाकरी करून घ्यायच्या ते 10 वाजा आल्या, आता मेंढराला परत उशीर होईल. सकाळचं जेवण म्हणजे पटापटा उरकायच लागतं स्वयंपाक. सकाळचे 9 नाही वाजले तू ऊन लागतले. 10 वाजेपर्यंत आपला स्वयंपाक झाला पाहिजे मेंढरावाल्यांना जेवायला. ह्या बघा आता बाणाने मस्त बघ अशी आज मेथीची भाजी बनवली, आणि त्या संग बाजरीच्या भाकरी. खरं तर मेथीच्या भाजीसंग बाजरीची भाकरी खायला खुरपूसच लागते. लागते ना? लागते. तर आता इकडं सागरन आणि किसन बसले ते जेवायला, जरा मेंढरं पण सोडली ते चरायला. अर्चना जरा मेंढराच्या मोर उभी राहिली आहे, आता आम्ही जेवून घेतो. सागर पण गडी बसलाय जेवायला. सागरला द्या बाणाय वाढती.
बसा तुम्ही पण बसा ना उरका उरका ऊन झालेले येण रे जरा ऊन होती रे ऊन सोडली अर्चना जरा बसा बसा सागर उरक करशील मेंढर जमूर आणि बा नाही वाटते आता मी पण बसतो जेवायला कशी गाडी लागते कसं एक नंबर हा हा